मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये एरंडोलचा जळगाव लोकसभा मतदारसंघ झालेल्या मतदारसंघाला मोठा राजकीय इतिहास आहे. पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मराठा बहुल या मतदारसंघामध्ये कालांतरानं भाजपनं आपली राजकीय पकड मजबूत केली आहे. जनता पक्ष, काँग्रेस, भाजप, अल्पकाळ राष्ट्रवादी काँग्रेस, तर 2009 नंतर सातत्यानं भाजपकडं असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात सध्या काय राजकीय हवा आहे पाहूयात. जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पारोळा एरंडोल, पाचोरा भडगाव, चाळीसगाव या 6 विधानसभा मतदारसंघाचा जळगाव लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघांचा राजकीय इतिहास पाहिला तर सुरुवातीला 1977 मध्ये जनता पक्ष, त्यानंतर 1980 ते 1989 पर्यंत काँग्रेस, 1989 ते 1991 भाजप, पुन्हा 1991 ते 1996 काँग्रेस, त्यानंतर 1996 ते आजपर्यंत भाजपच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दिवंगत उत्तमराव पाटील हे भाजपचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर एम के अण्णा पाटील हे सलग पुढे 4 वेळा खासदार राहिले. पाटलांना केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री पदही मिळालं. मात्र संसदेत प्रश्न विचारण्यासाठी ज्या 10 खासदारांनी लाच घेतली होती त्यात एम के अण्णा पाटील यांचाही समावेश होता. तेव्हा लाचखोरीच्या आरोपांमुळे एम के पाटलांची खासदारकी गेली. त्यानंतर 2007 झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला. तेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला. 2014 निवडणुकीतही जळगाव लोकसभा मतदारसंघात मोदी फॅक्टरमुळे भाजपचे ए टी पाटील यांना दुसऱ्यांदा खासदारकीची संधी मिळाली. खासदार पाटील हे तब्बल 383,525 इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. एवढ्या विक्रमी मतांनी निवडून येणारे ते देशातले 4थे खासदार ठरले. जनतेनं 2 वेळा संधी दिल्यानंतर खासदार पाटील हे 3रा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. ए टी पाटलांच्या कामावर विरोधक नाराज आहेत. मात्र टीका करणं हा विरोधकांचा राजकीय उद्योग असल्याचं खासदार पाटील म्हणतायत. मोठमोठे हायवे रस्ते, जे छोटे रस्ते राज्य सरकारचे रस्ते होते त्यांना अपडेट करून त्यांना हायवेमध्ये त्यांचं रूपांतर करून हायवेमध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी मंजूर केले. गडकरी साहेबांनी आम्हाला या आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 150 कोटी रुपयाच्या CRF कामं दिलेली आहेत. जळगाव मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉक्टर सतीश पाटील आणि भाजपचे ए टी नाना पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. मोदी फॅक्टरमुळे सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघात भाजपला अधिक मतं मिळाली. मात्र सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघात परिस्थिती जरा वेगळी दिसतीये. खासदार पाटील यांना रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी करून एकत्र मोड बांधली आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेलाही भाजपवर चीड आहे. मना धनाने आणि तनाने काम करून त्यांना प्रचंड मताने उडवण्याकरता प्रयत्न केले म्हणून ते खासदार झाले. आणि शिवसेना आता एकला चालू रे ही उद्धव साहेबांनी घोषणा दिलेली आहे, त्यामुळे निश्चितपणाने शिवसेना एकटी लढणार आहे. जी मेहनत एटीनांना निवडून येण्याकरता केली होती तीच मेहनत आम्ही आता पाडण्याकरता करणार. जळगाव लोकसभा मतदारसंघातले 40 आणि जळगाव शहर हे 2 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. अमळनेर मतदारसंघ अपक्षाकडे आहे. जळगाव ग्रामीण आणि पाचोरा भडगाव हे 2 मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. तर पारोळा एरंडोल हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. एकंदरीत सेना भाजपची ताकद इथे बरोबरी नाही, तर राष्ट्रवादीचंही इथे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवायचा असला तरी माजी राज्यमंत्री डॉक्टर सतीश पाटील किंवा गुलाबराव देवकर यांची नावं आघाडीवर आहेत. दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्चित असून युती तुटल्या जमा असल्यानं जळगाव लोकसभा मतदारसंघात 2019 निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. मुळामध्ये जो नेता होता, नेता म्हणून जे आश्वासनं त्यांनी दिली त्या आश्वासनाची परिपूर्तता झालीच नाही. मला काही वैयक्तिक बोलायची गरज नाही, पण मला वाटतं आता कोणीही त्यांना स्वीकारतील असं चित्र दिसत नाही. मला तर काही लोकसभा निवडणूक लढायची म्हणून अपप्रचार करायचा असं काही कारण नाही. राजकीय परिस्थिती पाहता या मतदारसंघात 6 आमदारापैकी 1 शिवसेना आमदार वगैरे, 5 आमदार हे भाजपचेच आहेत. एकनाथराव खडसे आणि यांचा मुक्ताईनगर व जलसंपदामध्ये गिरीश महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतो, त्यामुळे भाजपचं या क्षेत्रात मोठ्यापणा प्राबल्य आहे. 10 जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असूनही एकही मोठा उद्योग सध्याचे खासदार आणू शकले नाहीत. केंद्रानं राज्यासाठी 2 प्लास्टिक पार्क मंजूर केलेत. त्यातील मंजूर करण्यात आलेला प्रकल्पही पक्षांतर्गत चढावडीमुळे भुसावळात म्हणजे रावेर मतदारसंघात पळवला गेला. त्यामुळे विरोधकांना निवडणुकीत खासदारांच्या विरोधात अनेक मुद्दे मिळालेत. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. जळगाव लोकसभा मतदारसंघाची ही आपण राजकीय पार्श्वभूमी बघितली.
आता काय समस्या आहेत, खानदेशची जनता सुखी आहे का, पाहूयात लेखाजोखा जळगावच्या समस्यांचा. शून्याचा शोध जिथे लागला, पूज्य साने गुरुजींचा वारसा लाभला आणि अमळनेरला शिक्षणाची पंढरी निर्माण झाली. बहिणाबाईंचं जळगाव या विविधांगी वारसा असलेल्या जळगावात अनेक समस्या आहेत. 2014 निवडणुकीत सत्तेवर येण्यापूर्वी भाजपनं विकासाच्या अनेक घोषणा केल्या, मात्र विकास दाखवा आणि बक्षीस मिळवा असं म्हणायची वेळ जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या लोकांवर आली आहे. 4 वर्षात एकही सिंचन प्रकल्प झाला नाही. फागणे ते चिखलीपर्यंतच्या रस्त्याचं चौपदरीकरण लांबलंय. जळगावमधल्या समांतर रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. नवीन उद्योगधंदे आले नाहीत. बेरोजगारी वाढलीय. वरखेड लोंढे सिंचन बॅरेज, पाडळसरे सिंचन बॅरेज, नारपार योजना, गिरणा नदीवरील 7 बलून बंधारे, बोरी नदीवरील बंधारे, असे एक ना अनेक प्रश्न या मतदारसंघात आजही जसेच्या तसे आहेत. आता यावर्षी बोंडाळीमुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि भावात सुद्धा सरकारने नुकसान केलेलं आहे. तसं शेतकऱ्यांचा विचार करून सोसाट्या लोकांनी भरलेले आहे, उचलून पैसे भरलेले आहे काही लोकांनी. त्या सोसाट्या आजपर्यंत अजून निघालेल्या नाही व कर्जमुक्तीचं कर्जमाफी 100% झालेली नाही. काही लोकांना 25,000 आले तर काही लोकांना तेही मिळाले नाही. विकासाच्या बाबतीत म्हणाल तर आजच्या घडीला या विकासबाबतीत हा मतदारसंघ पूर्णतः मागे आहे. या मतदारसंघात साधारणतः तालुक्यात कापसाचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं, परंतु कापसावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग या ठिकाणी आलेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही. उद्योगिक या ठिकाणी कोणती प्रगती झालेली नाही आहे. या ठिकाणचे उद्योग उलट बाहेर गेलेले आहेत. खासदार ए टी पाटील यांनी मात्र गेल्या 4 वर्षात आपण अनेक कामं मार्गी लावल्याचा दावा केला आहे. ती चढजा औरंगाबाद हा हायवे व्हायला पाहिजे. कन्नड घाटातनं कधीतरी हा आपला टनेल जाईल अशी लोक आशेने जगत होते. तो सुद्धा टनेल आपला मंजूर झालेला आहे. कधी विचारही केला नव्हता चाडेजा औरंगाबाद हा रेल्वे मार्ग सुरू होईल. या चाडेजा औरंगाबाद रेल्वे मार्ग मंजूर करून त्याच्या कामाला सुद्धा DPR तयार करायला सुरुवात झालेली आहे. जे छोटे रस्ते राज्य सरकारचे रस्ते होते त्यांना अपडेट करून त्यांना हायवेमध्ये त्यांचं रूपांतर करून हायवेमध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी मंजूर केले. मात्र विकास दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी अवस्था मतदारसंघाची असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. पहिल्यांदा तर खासदारच दिसत नाही. दिसले तर ते अगदी जंगल में मोर नाचा किसने देखा अशी परिस्थिती आहे. कुठे आहेत खासदार? कुठल्याही गावाला विचारलं तर अजून आलेच नाही म्हणतं 10 वर्षात. म्हणजे मग हे जर 10 वर्ष गावातल्या लोकांना भेटत असतील तर हे नेमके कुठे जातात, काय करतात, याचा बी शोध घ्यायची वेळ आली आहे. काही कोणी गुळ खोबरं दिलं नव्हतं की तू खासदारकीला उभा राहा बाबा. आता तुम्ही ते स्वीकारलं लोकांनी एवढ्या प्रचंड मताने, हिंदुस्थानने तुमच्याकडे पाहावं अशा मतात देखील निवडून दिलं आणि तुम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञ व्हायच्याऐवजी कृतज्ञ झालात, त्याचा परिपाक हाच होणार आहे. एरंडोलच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरणगाव परिसरात टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती, तीही हवेत फिरली. जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचनाच्या सोयी झाल्या आहेत, मात्र तापी, गिरणा, बोरी यासारख्या मोठ्या नद्या असूनही राजकीय उदासीनतेमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातला शेतकरी दिवसेंदिवस कोरडवाहू जमीनधारक बनत चाललाय. यावर वेळीच तोडगा काढला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.